नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सुहास लिमये. सुहास लिमये हे एक निवृत्तीनंतरचं आयुष्य जगताना एक थरारक उपक्रम त्यांनी केला. तो तसा परंपरेच्या आणि संस्कृतीच्या दृष्टीने थरारक नाही, कारण तो परंपरेत आणि संस्कृतीमध्ये खूप जुना आहे, पण तरीही तो अत्यंत महत्वाचा होता. तो उपक्रम म्हणजे 2700 किलोमीटर नर्मदा परिक्रमा करणं आणि ती पायी करणं हा संकल्प त्यांनी सोडला. संकल्प जेव्हा त्यांनी सोडला तेव्हा त्यांच्याबरोबर इतर अनेक जण होते, पण हा संकल्प जेव्हा त्यांनी 123 दिवस सतत नर्मदा चालून, म्हणजे 3 राज्यातून महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातून चालून पूर्ण केला, तेव्हा ते एकटे उरले होते. नर्मदा परिक्रमा सुरू करण्या अगोदर त्यांना अनेकांनी सांगितलं होतं की एकत्र जाताना प्रश्न समस्या भेडसावतात, गट फुटतात, माणसं वेगळी होतात. तो अनुभव त्यांना तसा आला. नर्मदा परिक्रमेला सुरुवात करताना त्यांना अनेक वेगवेगळे सूचना इशारे देण्यात आले होते. त्याचे आश्चर्यकारक आणि थक्क करणारे अनुभव त्यांनी घेतले. एवढंच नव्हे तर आपण महाभारतामध्ये अश्वत्थामा ही व्यक्तिरेखेबद्दल खूप ऐकतो आणि अश्वत्थामा चिरंजीव आहे, पण डोक्यावरचा मणी काढून घेतल्यामुळे जी जखम चिघळलेली आहे त्याच्यासाठी तो तेल मागत फिरतो अशी ही एक कथा आपल्या समाजात प्रचलित आहे. त्या अश्वत्थाम्याबद्दल नर्मदा परिक्रमा करताना तूप किंवा तेल आपल्या जवळ बाळगू नये अशीही एक त्याच्याबद्दल उपकथा आहे, कारण ते तेल आणि तूप त्याला मिळेल अशी भीती व्यक्त करण्यात येते. त्याबद्दलही त्यांना अनुभव आला. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या म्हणण्यानुसार खुद्द अश्वत्थाम्याने त्यांना एका आश्चर्यकारक क्षणी दर्शन दिलं. हे सारं त्यांनी नर्मदे हर नावाचं जे पुस्तक त्यानंतर लिहिलं त्यामध्ये नमूद केलेलं आहे. या त्यांच्या 2700 किलोमीटर पायी नर्मदेची परिक्रमा जी त्यांनी केली त्याबद्दल आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर, मला सांगा की गोनी दांडेकरांनी नर्मदा परिक्रमेबद्दल खूप लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये ते खूप मुरलेले मराठी मनांमध्ये. नर्मदा परिक्रमा तुम्ही सुरुवात केली, मी जे सुरुवातीला सांगितलं की अनेक माणसं तुमच्या बरोबर होती वगैरे, त्याच्यावर फार मी वेळ घेत नाही. मला सांगा, नर्मदा परिक्रमा सुरुवात तुम्ही चालायला केली तेव्हा आणि त्याच्याबद्दल जेव्हा सुरुवात करायची कल्पना होती तेव्हा त्याच्यात काय फरक आढळला तुम्हाला? अगदी सुरुवातीला खरं मला असं वाटायचं की परिक्रमा म्हणजे काहीतरी धाडसाचं काम आहे, आगळं वेगळं काम आहे, चित्त थरारक काहीतरी असं एक मनात उगाच समज झालेला होता. पण जेव्हा वाट चालू लागलो तेव्हा हे नुसतं चालणं नाहीये, हे काहीतरी वेगळंच आहे हे मला पक्कं लक्षात आलं. आणि दिवसोदिवस जसे मी चालत राहिलो आणि वेगवेगळे अनुभव घेत राहिलो तेव्हा माझ्या मनावर ते बिंबत राहिलं की परिक्रमा हे नुसतं चालण्याचं काम नाही, हे खरंतर व्रत आहे. ही नर्मदा माईची तुम्हाला मनात अपार श्रद्धा ठेवून करण्याची गोष्ट आहे. आता त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही असं म्हटलेलं आहे की नर्मदा माई काळजी घेते आपले परिक्रमा करणाऱ्यांची, आणि तुम्ही असंही त्याच्यात दिसतं स्पष्ट की तुम्ही असे भाविक किंवा खूप आस्तिक असे देवाला ईश्वराला शरण गेलेले असे माणूस नाही आहात, तुम्ही तसे रॅशनल आहात, म्हणजे एक शक्ती आहे ईश्वरी असं मानणारे आहात. अशा वेळेला तुम्हाला नर्मदा माई काळजी घेते याचा पुन्हा पुन्हा अनुभव आला, त्याच्याबद्दल काही थोडं सांगा. एक थोडासा अनुभवच सांगतो. जेव्हा मी एकट्या उरलो तेव्हा मला तरतरीचे उत्तम अनुभव आले. एका असं फुफाट्यांत चाललो होतो आणि माझ्या मागणं एक दुचाकी स्वार आला. अचानकपणे तो थांबला आणि मला म्हणला, आओ मेरे पीछे बैठो. तर मी त्याला सांगितलं, नर्मदे हर यातनं लोकांना अर्थ कळतो की हा परिक्रमा करणारा माणूस आहे. फिर क्या हुआ, बैठो मेरे पीछे, सब लोग थोडेही पैदल चलते है. म्हटलं माफ करू गया, म्हणजे आजकाल गाडीने चालण्याची फॅशन. तर म्हटलं मी काय गाडीवर बसू शकत नाही, माझ्या मनात असा इरादा आहे पहिल्यापासून की परिक्रमा पायीच पूर्ण करायची. तर लक्षात आलं हा माणूस काय आपल्या मागे बसणार नाही, तरी पटकन माझ्या खिशात माझ्या हातावर त्यांनी 50 रुपये देऊ केले. मी काय हात पुढे केला नाही, कारण लोक परिक्रमेत भिक्षा देत असतात, ती घेत असतात, आम्ही घेत असतो. पण ठीक आहे, 20 पैशापासून रुपया 2 रुपये प्रसादा करता अशी ती भिक्षा असते. 50 रुपये ही भिक्षा ही कल्पना माझ्या मनात तरी पटली नाही. मी संकोच केला, त्यांनी काय केलं, ती नोट माझ्या खिशामध्ये कोंबली. मी त्याला सांगतोय भाऊ मला पैशाची काही गरज नाही, लोक मला देत आहेत. मला एवढंच म्हणाला, ये पैसा तुम्ही आज काम आयेगा. त्या प्रसंगातनं पैसे माझ्या खिशात आल्यानंतर मला प्रश्न पडला,
नक्की हा पैशाचं काय उपयोग मला तोपर्यंत असे 50 रुपये कामाला कधी असं कोणी देत नव्हतं पुढे किती किलोमीटर पार झालं होतं तुमचं जवळजवळ 3/4 पेक्षा जास्त अंतर चाललो होतो मी म्हणजे 2000 किलोमीटर म्हणजे एकटाच चाललो होतो त्या काळात पुढे जरा मोठंसं गाव आलं गाडेरवाडा नावाचं गाव जे आचार्य रजनीश आणखीन योगी अरविंद यांची गाव आहेत असं मला समजलं होतं त्या गावात येताना कळलं की हे गाव जरा मोठ्यापैकी आहे मोठ्या ठिकाणी धर्मशाळा किंवा आशांची सुविधा फार कमी असते सहज चौकशी केली व धर्मशाळा कुठे मंदिर कुठे आहे ते लोक म्हणले की इथे मंदिर नाहीये धर्मशाळा नाहीये पण परकम्मावासी आहेत ते प्रतीक्षालयात थांबतात दोन मुलं बरोबर आली बाबाजी हे प्रतीक्षालय आहे इथे तुम्ही थांबा तुमची दाढी बिडी वाढली दाढी वाढली होती बार अवतार झाला होता कपडे फाटके तुटके झालेले आत गेलो बघितलं संबंध उकरीला होता आतमध्ये भिकाऱ्यांचे संसार शेण शाळा पडलेला 2 मिनिटं बसलो पण मला असह्य झालं इथे रात्र कशी काढायची बाहेर आलो एका माणसाला म्हटलं बाबा घे सोय होईल का दुसरी कुठे मंदिरात म्हणलं मंदिर बिंदिर काही नाही बरं म्हटलं बाबा कुठेतरी एखादं स्वस्तात काही सोय होईल का त्यांनी सांगितलं असायचे जा डावीकडे उजवीकडे आणि राजेश लॉजमध्ये जा गेलो दारात उभं राहून नर्मदे हर 3-4 बुकारा केला आतने एक माणूस आला त्रासिक चेहरा केला की आहो ना नर्मदे हर तो म्हणला की आहो जरा बाद मी आहो 2-4 घंटे के बाद कारण माझे कपडे फाटके तुटके भरलेली दाढी वाढलेली हा भिकारी दरिद्री माणूसले अधिकारी असाल असं कधी वाटलं नसेल त्याला तेव्हा आणि या प्रसंगात मग त्याला पडलं ह्या माणसाला ज्या फुकट्या आहे काय असं त्याला कदाचित वाटलं असेल पुढे त्याला काय वाटलं त्याच्या रेण्या अगोदर एक ब्रेक घेऊया ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत हा तर त्याच्यानंतर काय तर हे सगळं झाल्यानंतर मी त्याला पुन्हा एकदा विनवलं अरे बाबा मी दमलोय फार थक गया हूं कुछ देखो तो त्याने आपादमस्तक बघितलं मला म्हटला आपको 50 रुपये देना पडेगा मी पटकन वाकलो आधी 50 म्हटलं नाही आधी मला म्हटलं की आपको भोजन पान आहे म्हटलं हा तर राहायचे आणि जेवण्याचे म्हणून त्याने मला एकंदर 50 रुपये सांगितले आणि माझा हात जो पिशवीकडे वळत होता पैसे द्यायला तो खिशाकडे गेला आणि 50 ची नोट ये पैसा तुम्हें काम आएगा ना 40 ना 60 नर्मदा मैयाने बरोबर काळजी माझी घेतली हा एक बारकासा गंमत दरांग हो मला इथे एक अजून एक महत्त्वाचा प्रसंग की या संपूर्ण कालावधीमध्ये 2700 किलोमीटरची जी परिक्रमा करायची असते त्याचे नियम काय काय आहेत म्हणजे तुम्ही भिक्षा मागणं म्हणजे कारण घरची सुस्थिती असताना उत्तम घर व्यवस्थित घर आणि तुमच्या उल्लेख असा की मुलीने अमेरिकेहून तुम्हाला तंबू पण पाठवलेला तोही तुम्ही परत पाठवला तर काय नियम असतात परिक्रमावासीसाठी नियम असे की आपण आपल्यातला जो अहंकार आहे आपल्यातले कुठल्याही तऱ्हेचे हे जे त्याचा त्याग करायचा आहे कोणापुढे हात पसरणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे आणि मीच आता शहरात राहिलेलो बँकेत अधिकाऱ्याची नोकरी करत होतो आणि माझ्या दृष्टीनं तर फार ही अवघड गोष्ट होती कोणी खरं प्रयोग करून बघण्यासारखी गोष्ट आहे कोणाकडे हात पसरावा हा उसने पैसे मागायला आपण 10 वेळा संकोच करतो अशा परिस्थितीमध्ये आपण भिक्षा मागायची आणि त्या भिक्षेमध्ये आपलं काय असेल तो आपण जे काही डाळ देतील तांदूळ देतील आटा देतील त्यात आपला आपला आपण स्वयंपाक करून खायचा असतो आता अनवाणी झाला हा एक नियम आहे पण आम्ही नर्मदामयीची सुरुवातीला क्षमा मागितली आम्ही शहरी आहोत आम्हाला सवय नाही फक्त आम्ही एकच करू तांबड्याचं पादरताना वापरणार नाही कॅनव्हासचे बूट किंवा पावसाळी रबरी चपला वापरू काही लोक एक भुक्त राहतात काही लोक मौन पाळतात पण अशा तऱ्हेचे अनेक नियम आहेत किंवा नर्मदेचं देखील पात्र अशुद्ध करू नये आज जे आपण म्हणतो प्रदूषण टाळा पण आपल्या पूर्वजांनी पूर्वापार नियम घालून दिलेत की नर्मदेचं शुचित्व पावित्र्य राखावं आणि आपणही आपण कमीत कमी गरजामध्ये राहावं आणि परिक्रमेच्या काळात नर्मदा छोटासा प्रवास सुद्धा क्रॉस करू नये नर्मदा ओलांडल्याची